नमस्कार, मी सुवर्णा जोशी। 4 वाजलेले आहेत। या घडीच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या बघूयात आपण या बुलेटिनमध्ये। सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं करणार आहोत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा आणि शैक्षणिक संस्था पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारनं योजना आखलेली आहे। 1 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर दरम्यान टप्प्याटप्प्यानं शाळा सुरू करण्याचा केंद्राचा विचार आहे। 31 ऑगस्ट रोजी लॉकडाऊन संपल्यानंतर केंद्र सरकारकडून निर्बंध शिथिल करत नव्या गाईडलाईन्स प्रसिद्ध केल्या जातील, त्यावेळी ही घोषणा केली जाईल अशी शक्यता वर्तवली जाते। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। प्रशांत, म्हणजे आता या अनलॉकच्या पुढच्या टप्प्यामध्ये नव्या गाईडलाईन्स जेव्हा समोर येतील तेव्हा शाळेविषयीची स्पष्टता होईल? बरोबर, अत्यंत महत्वाचा निर्णय केंद्र सरकार घेण्याच्या तयारीत आहे। येत्या 31 ऑगस्टला अनलॉक 3 हा संपत आहे आणि या दिवशी होऊ शकतं की शाळांसंदर्भात निर्णय होईल की साधारणतः 2 टप्प्यांमध्ये शाळा सुरू करण्याचा साधारणतः केंद्र सरकार विचार करत आहे। यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शाळा कशा सुरू करायच्या या संदर्भातला गांभीर्याने विचार करत आहे। स्वित्झर्लंडमध्ये ज्या पद्धतीनं शाळा सुरू आहे त्याच धर्तीत भारतात देखील त्याच पद्धतीने शाळा सुरू कराव्या। साधारणतः ज्या पीआरटी स्कूल म्हणतात साधारणतः ज्या छोट्या लहान लहान मुलांच्या शाळा असतात, साधारणतः ज्या 5 वर्षाखाली मुलं असतात त्यांच्या संदर्भात एक 11 वर्षाच्या संदर्भातला एक वेगळा नियम आणि त्यानंतर 11 ते 18 वर्षा संदर्भातला वेगळा नियम, अशा पद्धतीनं शाळा सुरू करण्यासंदर्भातला केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत आहे। आणि याच्या आधारे जर बघितलं तर एक मोठा दिलासा खास करून शाळकरी बालकांना शक्यता, कारण की गेल्या ज्या दिवसापासून देशामध्ये लॉकडाऊन सुरू झालं त्या दिवसापासून अनेक ठिकाणी शाळा ज्या आहेत त्या ऑनलाईनच्या माध्यमातून सुरू आहे, अनेकांना ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षणामध्ये अडचण येत आहे, त्यामुळे दिलासा खास करून शाळकरी बालकांनाही होईल आणि पालकांना सुद्धा एक अत्यंत मोठा दिलासा होण्याची शक्यता आहे। नक्की प्रशांत, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबईत तपासाकरता आलेले बिहारचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी पाटण्याला रवाना झाले आहेत। विनय तिवारी यांनी बीएमसीनं क्वारंटीन त्यांना केलं होतं। तिवारींना क्वारंटीन केल्याप्रकरणी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं होतं। विनय तिवारी यांचं मुंबईतील क्वारंटीन संपण्याबाबत गुरुवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती। तसंच यामध्ये विनय तिवारी यांना त्वरित सोडण्याची मागणी करण्यात आली होती। त्यानंतर शुक्रवारी सकाळी मुंबई महानगरपालिकेनं विनय तिवारी यांना क्वारंटीनमधून बाहेर सोडण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर तिवारी आता पाटण्याला रवाना झाले आहेत। हमारी आधिकारिक पुष्टि भी हो गई है, बिहार पुलिस मुख्यालय ने भी लेटर लिखा है और उसमें इस बात से वर्णित है कि हम लोग इन्वेस्टिगेशन तो नहीं कर पाए। क्वारंटीन जो है वो बीएमसी ने किया था और वो भी मुझे नहीं किया था, मैं बोलूंगा इन्वेस्टिगेशन को क्वारंटीन किया गया था। कोई भी एजेंसी हो हम सब लोग मिलकर काम करते हैं और हमेशा हमें कदम मिलाकर चलना होगा। केस के बारे में केंद्रीय एजेंसी इन्वेस्टिगेट कर रही है तो मेरा कुछ कहना उचित नहीं होगा। इन्वेस्टिगेशन जो करने आए थे हम लोग, वो मेरे आने के बाद इन्वेस्टिगेशन प्रभावित हुआ, चूंकि क्वारंटाइन होने की वजह से इन्वेस्टिगेशन एक तरीके से क्वारंटाइन हो गया। व्यक्ति का बात नहीं है, ये प्रक्रिया की बात है। इसमें किसी व्यक्ति के क्वारंटाइन, मेरा या किसी और के क्वारंटाइन होने सवाल नहीं उठता है। सवाल ये है कि हाँ, प्रक्रिया जो हम लोग करने आए थे वो जरूर